ऐकत असतो, वापरत असतो, पण प्रश्न पडतो की इनपुट दिलेला आहे, आउटपुट काहीतरी मिळणार आहे आणि प्रक्रियेच्या काहीतरी पायऱ्या मांडलेल्या आहेत, पण या प्रक्रिया नेमक्या कशा चालतात, त्याला पुरावा काय आहे? फक्त तो आउटपुट हाच पुरावा आपल्याकडे असतो. अशा वेळेला अशी कुठली उपपत्ती आहे का किंवा अशी कुठली मेथड आहे का, नवीन काही संशोधन झालंय का की जे पूर्णपणे शास्त्र शुद्धरित्या पुरावे देऊ शकतं की हे असंच घडतं? तर आता हा जर नवा ट्रेंड जो आहे की ब्रेन बेस्ड लर्निंग, तर याच्यामध्ये पूर्णतः वैज्ञानिक संशोधनाच्या आधारित काही प्रिन्सिपल्स मांडली गेली आणि त्याच्या आधारे काही क्लासरूम स्ट्रॅटेजीज केल्या गेल्या, त्याला ब्रेन बेस्ड लर्निंग असं त्यांनी नाव दिलं. त्याच्यामध्ये मुख्यतः जो न्यूरोसायन्समध्ये काही संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये मग MRI असेल, FMRI असेल, एक्सरेच्या काही इमेजेस असतील किंवा EEG असेल किंवा ब्रेन मॅपिंग असतील किंवा एखाद्या ड्रगचा परिणाम ब्रेनवर कसा होतो आहे तर त्याचं मॅपिंग वगैरे असेल, ह्या सगळ्या संशोधनामधून काहीतरी मेंदूच्या प्रक्रियेबद्दल जी काही माहिती मिळाली त्या आधारे आपल्याला काहीतरी क्लासरूम टीचिंगबद्दल काही स्ट्रॅटेजी करता येतील का असं म्हणून 1980s पासून एरिक जेन्सन, केन अँड केन अँड डिसोझा यांनी खूप प्रयत्नपूर्वक ती सगळी न्यूरोसायन्सची जी काही थेरी आहे तर ती क्लासरूममध्ये कशी आणता येईल हा प्रयत्न केला, त्याच्यावर ही ब्रेन बेस्ड लर्निंग ही थेरी अवलंबून आहे. तर त्याच्यामध्ये मुख्यतः इतकी सोपी व्याख्या आहे याच्यामध्ये की जे काही संशोधन आहे त्याच्या काही प्रिन्सिपल्स केलेले आहे आणि तेच एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसं वापरलेलं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यात मुख्यतः हा सायंटिफिक रिसर्च असल्यामुळे तर स्टुडंट्स ॲज अन ऑर्गॅनिझम असं ट्रीट केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे त्याचं वर्तन किंवा त्याची फिजिओलॉजी तो एक ऑर्गॅनिझम म्हणूनच पूर्णपणे एक होलिस्टिक थिंकिंग याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे कुठंही कुठल्याही प्रकारे काही त्याच्यामध्ये एरर्स काही असले नाही असा वाद नाही निघणार, त्यामुळे पूर्ण ऑर्गॅनिझम ॲज अ होल असं बघितलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या वयानुसार, ग्रोईंग पिरियडनुसार, त्याच्या सोशली मॅच्युरिटीनुसार, इमोशनली, कॉग्निटिव्हली कसा वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत असतो याचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार झालेला आहे. मुळातच ह्या शास्त्राचं युनिट काय आहे तर एक न्यूरॉन. न्यूरॉन मी तर कुठल्याही प्रकारचं लेबल असलेलं चित्र दिलेलं नाही आहे, मला बायोलॉजीमध्ये शिरायचं नाही आहे. एक सायटॉन म्हणजे ही एक सेल आहे आणि त्याचं एक्सटेन्शन म्हणजे एक्झॉन आहे. तर प्रत्येक सायटॉन हा दुसऱ्या न्यूरॉनच्या एक्झॉनवर जोडले गेलेला असतो. तर अशा प्रकारची जी काही कनेक्टिव्हिटी निर्माण होते तर ही कनेक्टिव्हिटी जेनेरिक प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाकडे ती असते, पण अध्ययन होतं म्हणजे काय तर या कनेक्टिव्हिटीमध्ये बदल होत जातो त्याला अध्ययन त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी इतकी कॉम्प्लेक्स होऊन जाते आणि दर वेळेला एखादी कनेक्टिव्हिटी तयार झालेली म्हणजे अध्ययन काहीतरी झालेलं आहे पुन्हा त्याच संकल्पनेवर जेव्हा त्याचं पुन्हा अध्ययन होतं त्यावेळेला ही कनेक्टिव्हिटी पुन्हा तोडली जाते आणि नव्याने जोडली जाते, म्हणजे ही सतत प्रक्रिया होत असते. म्हणजे कॉम्प्युटरची आणि मेंदूची तुलना करायची का तर नाही करू शकत आपण, कारण कॉम्प्युटरमध्ये जे काही सर्किट आहे ते परमनंटली तसंच आहे, पण ब्रेनमध्ये हे सर्किट सतत मोडत असतं, जोडत असतं, म्हणजे प्रत्येक अध्ययनाच्या वेळेला हे नवीन सिनॅप्सेस फॉर्म झालेले असतात आणि म्हणून अध्ययनाची व्याख्याच अशी केलेली की न्यूली फॉर्म सिनॅप्सेस, म्हणजे आहे त्या सिनॅप्सेस मध्ये बदल घडणे म्हणजे अध्ययन, अशा प्रकारची ही साधी सोपी व्याख्या इथं केलेली आहे. तर इतकं ऐकून आश्चर्य वाटतं की समजा टेम्पोरल लोबमध्ये एखादा न्यूरॉन ऍक्टिव्ह झालेला आहे आणि तो दुसऱ्या एका सेंटरमधून दुसऱ्या न्यूरॉनला ओढून घेतो
त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो आणि न्यू कनेक्टिव्हिटी फॉर्म होते. अशा प्रकारच्या हालचाली आपल्या ब्रेन मध्ये होऊ शकतात हे वाचूनच मला अंगाश आला की इतकं ब्रेन ऍक्टिव्ह आणि इतकं इंटरकनेक्टेड आणि इतकं कॉम्प्लेक्स आहे की ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे एक मोठं माया जे आहे खरं. तर अशा प्रकारची ही कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणजे हा विषय तसं जर बघायला गेला तर 1980 पासून तर चांगल्या प्रकारे त्याच्यावर संशोधन व्हायला लागलं पण या 10 वर्षात जे काही संशोधन झालं त्याच्यावर आधारित ही थेरी आहे. म्हणजे अत्यंत बाल्यावस्थेत असलेली ही थेरी आहे. पण काय झालेलं आहे सध्या अमेरिकेमध्ये कुठलीही नवीन उपपत्ती आली की लगेच ती त्याचं मार्केटिंग होतं त्याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम चालू होतात आणि नंतर काही 5-6 वर्षांनी ती कशी चुकीची आहे त्याच्या बदली दुसरी कुठली देत आहे अशा प्रकारे नॉव्हेल्टीचा जास्त विचार केला जातो. तर आता असं म्हटलेलं आहे की ही जी काही न्यूरोसायन्सवर आधारित उपपत्ती जी मांडलेली आहे ती इतकी बाल्यावस्थेत आहे की ते क्लासरूम मध्ये आणण्या इतकी नाहीये अशा प्रकारचं सुद्धा तिथे मांडणे झाले. न्यूरोसायंटिस्ट वॉर्निंग देतात की लगेच तुम्ही हे मांडू नका अजूनही त्याच्या संशोधन होणं बाकी आहे पण इतके आपण उतावळे झालेले आहोत की लगेच ती क्लासरूम मध्ये आणलेली आहे. पण काही त्याच्या स्ट्रॅटेजीज विचार करण्यासारखे आहेत आणि आधीच्या उपपत्तींना सुद्धा सपोर्ट करणारे आहे. त्याच्यामधला प्रिन्सिपल जे काही मांडलेले आहे त्याच्यामधला पहिलं प्रिन्सिपल असं आहे की ब्रेन हा एक पॅरल प्रोसेसर आहे. म्हणजे एकाच वेळेला आपण काय करतो फक्त इनपुट काय आहे प्रक्रिया काय होते आणि आउटपुट काय होतं एवढाच आपण विचार करत असतो अनेक उपपत्तीमध्ये. इथे ब्रेन हा होमिओस्टासिस सुद्धा करत असतो. म्हणजे बाहेरचं तापमान कसं आहे त्याला आपलं स्वतःच्या ब्लडचं टेम्परेचर ऍडजस्ट करायचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आपल्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला तो भावनांवर नियंत्रण करत असतो. वेरियस स्टिम्युलाय त्याच्यामध्ये येत असतात त्याचा तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या मल्टी पॅरलल प्रोसेस मध्ये त्याचं अध्ययन चालू असतं. हा कॉग्निशन प्रत्येक अध्यापकांना असला पाहिजे की ब्रेन हा एक पॅरलल प्रोसेसर आहे. तर त्यासाठी आपल्या वर्गाचं वातावरण कसं पाहिजे कशा प्रकारे सोशल कल्चरल वातावरण इथं पाहिजे शिकवण्याच्या मध्ये काय प्रकारचं टीचर आणि स्टुडंट मध्ये रिलेशन पाहिजे ह्या सगळ्याचा विचार म्हणजे एवढंच काय तर आता स्टुडंटनी काय खाल्लं पाहिजे त्याचा आता ब्रिदिंग रेट काय आहे म्हणजे तो आता वर्गात बसण्याची स्टेट त्याची आहे की नाही इतका खोलवर जाऊन विचार त्याच्यामध्ये केला जातो. दुसरं जे आहे की लर्निंग एंगेजेस द एंटायर फिजिओलॉजी. तर म्हणजे फक्त वर्गातच शिकवायचा एवढाच प्रोग्राम राहत नाही शाळेनी त्यांच्या न्यूट्रिशनची पण व्यवस्था केलेली असते. आज न्यूट्रिशनचा काय असणार आहे मेन्यू काय असणार आहे त्यानंतर प्रत्येक मुलाचं ब्लड प्रेशर आज काय आहे आहार व्यायाम विश्रांती हे पूर्णपणे आता संतुलित आहे की नाही अशा प्रकारे याच्यामध्ये विचार केला जातो. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं की दर 50 मिनिटांनी मुलांना मोकळीक हवी असते आणि वर्गामध्ये हालचाल करतच त्याने शिकलं पाहिजे. एका जागी पूर्ण स्तब्ध राहून शिकणं हे ह्या थेरीला मान्य नाही आहे. त्याच्यामध्ये सायकोमोटर स्किल अफेक्टिव्ह डोमेन हे सगळे एकत्रित असं होलिस्टिक लर्निंग झालं पाहिजे पूर्ण कॉग्निटिव्ह काहीतरी होते असं नाही. तर त्याच वेळेला भावनांचा तिथे परामर्श असला पाहिजे तिथंच काहीतरी ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे हाताने काहीतरी काम करतात मुलं असं झालं पाहिजे हालचाल झाली पाहिजे वर्गामध्ये. हे खरं एन्व्हायरमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट आहे असं ते म्हणतात हाताची मधडी तोंडार बोट अशा पद्धतीने शिकणं हे यांना मान्य नाही. तर आता याच्यामध्ये पुढचं जे प्रिन्सिपल आहे तर द सर्च फॉर मिनिंग इज इनेट. हे शिकून घे बाबा म्हणजे कोणी शिकत नाही त्याला आंतरिक ओढ लागते की मला हे शिकायचं आहे ते निर्माण करणं हे आपल्या हातात असतं पण हे मुलं शिकतच नाही म्हणून मुलांवर पण दोष देऊन मोकळे होतो. परंतु ही प्रोसेस जी आहे शिकण्याची ती इननेट आहे. त्याचा अर्थ असा आहे की मुलात कुठल्याही ब्रेन असा विचार करत असतो की सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणून मला हे नॉलेज उपयोगाचं आहे का नाही त्या अर्जवर तो शिकायचं त्याने ठरवतो. म्हणजे वर्गात कितीतरी मुलं तुम्ही कितीही बोला किती ऍक्टिव्हिटी घातले की तुमच्याकडे बघत राहतात कारण त्यांचा ब्रेन असंच तुमचं इन्फॉर्मेशन क्लासिफाय करत असतो की ते मला जगण्याला लायक नाही. तर मुलांना हे समजावून देता येईल का की कशा प्रकारे आपण हे का केलं पाहिजे असं मेटा कॉग्निटिव्ह जे काही आपण हे शिकवतो मुलांना हे आपण का शिकतोय हे
जाणीव करून देणं याच्यामध्ये पण स्टिम्युलस आपण देत असतो की आपण हे का शिकतो आहे, तर ते शिकत नाही आतूनच ती अर्ज निर्माण होते लागते. त्यानंतर द सर्च फॉर मिनिंग ऑफर्स टू पॅटर्निंग. पॅटर्निंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे पॅटर्निंग कसं होत असतं, तर त्याच्यामध्ये काही इमोशन्स, काही व्यक्ती, काही चित्र, काही वस्तू, काही प्रसंग, काही आठवणी असं गुंफून एखादी संकल्पना तयार होत असते. असे प्रत्येक संकल्पनेचे पॅटर्न्स आपल्या ब्रेनमध्ये तयार होत असतात आणि आपलं प्रिव्हियस नॉलेज कसं आहे, आपल्या अवतीभोवती हे अध्ययन अनुभव घेताना काय काय प्रकारचे स्टिम्युले आपल्याला मिळालेले आहे त्याच्यानुसार ब्रेनमध्ये पॅटर्निंग होत असतं. आणि म्हणून लक्षात घ्या की याच्यामध्ये अनेक गोष्टी इंटररिलेटेड असतात. अजून एक महत्त्वाचं आहे की प्रत्येक पॅटर्न तयार होण्यासाठी काहीतरी शिकवण्याला थीम द्यावी लागते. तुम्ही तुकड्या तुकड्यात जर एखादी गोष्ट शिकवली तर ती शिकली जात नाही, ते फक्त रोट लर्निंग मध्ये सेव्ह केली जाते, मेमरी मध्ये सेव्ह केली जाते. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही शिकण्याआधी काहीतरी एक थीम दिली आणि त्यातले पार्ट्स जोडत जोडत तुम्ही शिकवत गेला तर त्याचा खूप चांगला पॅटर्न तयार होतो आणि तो परमनंट मेमरी मध्ये जातो. आणि म्हणून शिकवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी पॅटर्न तुम्ही सुद्धा क्रिएट करा. शिकवताना मुलांना पॅटर्न क्रिएट करायला शिकवा. हे कन्सेप्ट मॅप असतील किंवा एखादं तुम्ही काय शिकला ते ग्राफ मध्ये कन्व्हर्ट करा. अशा प्रकारचं जे काही पॅटर्न फॉर्म करायला जी काही मदत करता येईल त्याप्रमाणे आपण करू शकतो. आता याच्यामध्ये दोन चित्र दिलेले आहेत की हॅपी आणि सॅड. या भावना असताना मेंदूमध्ये कुठले कुठले सेंटर्स हे जास्त एनर्जी एनर्जाइज झालेले दाखवतात. तर याच्यामध्ये असंच आहे की पुढचा जो भाग आहे की इमोशन्स हा क्रिटिकल टू पॅटर्न आहे. तो पॅटर्न तयार होत असताना त्याची जी बांधणी आहे त्या पॅटर्नची, तर ती इमोशनमुळे होत असते. इमोशन नसते तर कुठल्याही प्रकारचं लर्निंग होत नाही असं नाही म्हणतात की पूर्णपणे लर्निंग हे गव्हर्न केलं जातं बाय इमोशन्स. आणि म्हणून लक्षात घ्या की आधीच्या सगळ्या उत्पत्तीमध्ये इमोशनचा प्रामुख्याने विचार केलेला नाहीये. फक्त अफेक्ट कसं करतं, करू शकतं अशा शक्यता वर्तवलेल्या आहेत, परंतु डायरेक्ट इथे इमोशनचं इथे काय फंक्शन आहे हे इथे डायरेक्टली सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा हिअरिंग लिसनिंग असे दोन फरक दाखवलेले आहेत. अनेक बाहेरून आपल्याला स्टिम्युलाय मिळत असतात, पण मी जर ते लक्षपूर्वक ऐकले म्हणजे लक्षात घेतलं ते त्याचं अटेन्शन दिलं तर त्याचं लिसनिंग होणार आहे. तर हे करणं सुद्धा इमोशन्सवर अवलंबून असतं. जर त्या येणाऱ्या स्टिम्युलाय बद्दल काही वाटत नसेल त्या ऑर्गॅनिझमला तर कुठल्याही प्रकारचं लर्निंग होत नाही. एव्हरी ब्रेन सायमल्टेनियसली परसीव्स अँड क्रिएट्स पार्ट्स अँड होल्स. ब्रेन हा दोन प्रकारे विचार करत असतो, म्हणजे कधी कधी तुकड्यांमध्ये एखादी गोष्ट तुकडे तुकडे करून रिडक्शनॅलिझम ज्याला म्हणतात तुकडे तुकडे करून त्याचा अनालिसिस करत असतो आणि त्याच वेळेला होलिस्टिक व्ह्यूने पण बघत असतो. ॲटेंड राईट ह्या दोन्ही प्रोसेसेस चालू असतात. म्हणजे आपल्या शिकवण्यामध्ये सुद्धा आपल्याला होलिस्टिक व्ह्यू सुद्धा द्यावा लागतो शिकून झाल्यानंतर किंवा शिकवण्याच्या आधी, आणि मग तुकड्या तुकड्यांमध्ये केलं तर ते अध्ययन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हेमिस्फियर जे आहे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन याचा पूर्णपणे प्रभाव या थेरीवर आहे की लेफ्ट ब्रेनची काय कामं आहेत, राईट ब्रेनची काय कामं आहेत. याशिवाय हा ह्युमन ब्रेन हा तीन प्रकारच्या भागांनी विभागलेला आहे असं म्हटलेलं आहे की पहिला जो आपला ब्रेनचा भाग आहे तो रेप्टिलियन ब्रेन आहे, तो ऑर्गॅनिझम म्हणून कसं जगायचं याच्यासाठी धडपड करत असतो. दुसरा जो फॉर्म झालेला भाग आहे तो मेमेलियन ब्रेन आहे की ज्याच्यामध्ये भावभावना आहे. आणि तिसरा जो ब्रेनचा पार्ट आहे तो न्यू कॉर्टेक्स असं म्हटलेलं आहे की जिथे थिंकिंग, कॉम्प्लेक्स थिंकिंग, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल अशा प्रकारचे प्रक्रिया होत असतात. पण जेव्हा लर्निंग होत असतं त्यावेळेला राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन हे वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असतात आणि त्यांचं परत एकत्रीकरण केलं जातं. त्याच वेळेला भावभावना सुद्धा आहे आणि सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये थिंकिंग सुद्धा चालू आहे. अशा या चारही बाजूनी तुमचं लर्निंग होत असतं. म्हणजे आपले कुठलेही अध्ययन अनुभव हे फक्त एकांकीच होत नाही आहेत ना, तर यामध्ये एकच क्वार्टर आपला पूर्ण कव्हर होतो आहे का या अध्ययनामध्ये, ह्याचा देखील ह्याच्यामध्ये होलिस्टिक थिंकिंग अशा प्रकारे केलं जातं. आता वेळ कमी म्हणून मला आता याच्यावर जास्त वेळ द्यावा असं वाटत होतं, पण वेळ कमी आपल्याकडे. लर्निंग
तरी देखील माझ्या अवतीभवती भिंतीचा रंग कसा आहे, त्याच्यामध्ये फॅन किती आहेत, लाईटचा प्रकाश किती आहे, मी काय काय वस्तू समोर ठेवले आहेत, हे इनडायरेक्टली ब्रेन इमेजेस घेत असतं. फक्त आपलं त्याच्यावर अटेन्शन नसतं, पण जेव्हा की पॅटर्न फॉर्म होत असतो त्यावेळेला हे पेरिफेरल नॉलेज देखील उपयोगाचं असतं आणि ते घेतलं जातं. आणि म्हणून क्लासरूममध्ये सुद्धा पेरिफेरल म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला शिकवत असेल तर त्याच्या अवतीभोवतीचं जे काही एन्व्हायरमेंट आहे, स्कूल एन्व्हायरमेंट म्हणजे वर्गाचं एन्व्हायरमेंट आहे, ते कसं असलं पाहिजे हा देखील विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. लर्निंग ऑलवेज इन्व्हॉल्व्स कॉन्शियस अँड अनकॉन्शियस प्रोसेसेस. असं म्हणतात की कधीही प्रत्येकाला आता एखादी गोष्ट समजलेली आहे तर असं होऊ शकत नाही. आपल्याला एखादी गोष्ट समजावून दिलेली आणि लगेच परीक्षा घेणं हे किती चुकीचं आहे असं हे असे म्हणतात. त्याचं कारण असतं की समजणं, अंडरस्टँडिंग ही प्रक्रिया प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या काळाने होत असते. कधी कधी 10 मिनिटात होऊ शकते तर काही जणांना 5 वर्षांनी सुद्धा त्यावेळेला त्यांनी शिकवलेलं ते एकदम क्लिक होतं. तर हे सगळं जे काही प्रोसेस आहे, पॅटर्न्स आहेत, अर्धवट फॉर्म झालेले न समजलेले, ते अनकॉन्शियस माइंडमध्ये कुठंतरी त्याच्यात प्रक्रिया चालू राहते आणि कधी कधी 1 वर्षाने 2 वर्षाने तो उलगडा होतो त्याचा काहीतरी संदर्भ लागला तर. खूप वेळेला असं होतं की आत्ता वर्गात लक्ष न देणारी, समजून न घेणारी मुलं 4-5 वर्षाने सक्सेस झालेली दिसतात आपल्याला. त्याचं कारण प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग पिरियड हा वेगळा असतो आणि एकाच वर्गामध्ये बसलेली मुलं क्रोनॉलॉजिकली एकाच वयाची जरी असली तरी देखील अंडरस्टँडिंगच्या बाबतीमध्ये 5 वर्षाचं अंतर देखील त्यांच्यामध्ये असतं. आणि म्हणून काय सपोर्ट करतं याच्यामध्ये की लेव्हल सिस्टीम सपोर्ट करतं. लेव्हल सिस्टीम म्हणजे एक्सटर्नल लर्निंग, याच्यामध्ये आपल्या क्षमतांनुसार वर्गाचं बसायचं आणि त्याप्रमाणे अध्ययन अनुभूती घ्यायची आहे. तर याचं हे कारण असं आहे की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आणि मेंदूचा विकास या गोष्टी एकत्रित होत नाही. वी हॅव 2 टाइप्स ऑफ मेमरी, स्पार्शल मेमरी ही सिस्टीम आणि सेट ऑफ सिस्टीम्स फॉर रोट लर्निंग. तर कुठलीही गोष्ट शिकायची असेल, तर एखादं समजा कविता शिकायची असेल तर त्यातलं ग्रामर काय आहे, त्याचे सिम्बॉल्स काय आहे, हे झालं रोट मेमरीमध्ये ते झालं. पण त्या कवितेतला भावार्थ काय आहे, काय म्हणायचं आहे, असं सगळं म्हणून जे होतं त्याला स्पेशल पॅटर्न असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळेला आपण जर वारंवार रोट लर्निंगवर भर देत राहिलो तर मुळात आपल्याला काय शिकवायचं आहे ऑब्जेक्टिव्ह दूर राहील. आणि म्हणून म्हटलंय की रोट लर्निंग आपण किती शिकवतोय आणि त्याच्यानंतर हा जो काही स्पेशल मेमरी सिस्टीम आहे त्याचा आपण विचार करतोय की नाही हे खूप लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. द ब्रेन अंडरस्टँड्स अँड रिमेंबर बेस्ड ऑन द फॅक्ट्स अँड स्किल्स आर एम्बेडेड इन नॅचरल स्पेशल मेमरी. ज्या वातावरणात मूल शिकतंय हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये रोड मेमरीज फक्त शिकवले जाऊ नये म्हणून काय केलं जातं की आता समजा तुम्हाला बँकिंग शिकवायचं आहे, बँकेत नेलेलं आहे, तिथले व्यवहार दाखवले, बँक म्हणून वर्गामध्ये काहीतरी सिच्युएशन निर्माण केलेली आहे, किंवा हिशोब शिकवायचा आहे तर बाजारात नेऊन त्या प्रकारचे व्यवहार करायला लावलेले आहेत, मार्केटिंग स्किल शिकवायचं असेल तर मार्केटिंग स्वतः करून ते तो अनुभव घेणं असेल. तर याच्यामध्ये पूर्णपणे खरोखर रिअलिस्टिक लाईफ कसं आहे त्याच्यामध्ये जाऊन शिकण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यातून हे सगळ्यात दृढीकरण जास्त होतं दॅन रोट लर्निंग. तर थ्रेट्स ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचा ॲडिनल बॅलन्स एकदम डिस्टर्ब होतो आणि मुलं रेस्टलेस होतात. काही मुलं खूप वर्गामध्ये रेस्टलेस जातात असतात कारण ती खूप एन्झायटी क्रिएट झालेली असते किंवा कशाची तरी त्याला भीती वाटत असते एक्सटर्नल किंवा वर्गातल्या इंटरनल फॅक्टर्समुळे. तर अनेक प्रकारे जर आपण जर विचार करायला गेलो तर म्हणजे असं पण नाही की दरवेळेला तुम्ही खूप चांगले आहात, खूप गुढीवडी वातावरण ठरलं म्हणूनच लर्निंग होतं असं नाही. तर काही पेनफुल प्रसंग सुद्धा तुम्हाला अध्ययन प्रक्रियेला तिथपर्यंत नेतात, अध्ययन घडवून आणतात. म्हणजे दर एखादा क्लिष्ट अनुभव असेल, कष्ट देणारा अनुभव असेल त्याच्यातून सुद्धा अध्ययन होत असतं. पण ते चॅलेंजेस या स्वरूपात असलं पाहिजे की माझ्यासमोर आता हे चॅलेंज आहे तर मी स्वीकारलं पाहिजे. मग अशी कोणी तरी म्हटलं की कॉम्पिटिशन जर निर्माण केली तरच लर्निंग होतं का, तर आहे हे सत्य. म्हणजे हा एक वन ऑफ द फॅक्टर्स आहे की कॉम्पिटिशन असेल तर तो एक लिव्हिंग सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. दोन ऑर्गॅनिझम एकमेकांशी कॉम्पिट करूनच जगत असतात आणि त्यामुळे ही एक लुटुपुटीची
कॉम्पिटिशन वर्गामध्ये जर क्रिएट केली तर अशा प्रकारे सुद्धा लर्निंग होऊ शकतं, पण ते किती करायचं याला सुद्धा मर्यादा आहे. ईच ब्रेन इज युनिक. तर असं म्हटलेलं आहे की प्रत्येक अध्ययन अनुभव याने तुमचा ब्रेन चेंज होत असतो. म्हणजेच प्रत्येक वर्गात बसलेली व्यक्ती ही वेगळीच असणार आहे. प्रत्येकाचं जे काही सर्किट असणार आहे डोक्यातलं, सिनॅप्सिस असणार आहे, ते पूर्णपणे वेगळेच असणार आहे. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह प्रोसिजर कडून सब्जेक्टिव्ह प्रोसिजर कडे जाणं किती महत्वाचं आहे हे सपोर्ट करतं. पण असं पण असं म्हटलेलं आहे की एकदा आपण आपलं एज झालं की आपलं लर्निंग कमी होतं किंवा आता ह्याच्यापुढे काय शिकणार असं काही नाहीये. तुमची फिजिओलॉजी तुम्हाला साथ देत नसते म्हणून लर्निंग मध्ये काही त्रुटी राहू शकतात, पण ब्रेन हे तुमचं कुठल्याही वयामध्ये शिकण्यासाठी समर्थ असतं असं निरोसाने सांगतो. आता मला खरं चर्चा करायला आवडली असते की हे सगळं मी प्रिन्सिपल सगळे बरोबर सांगितले, पण अशा प्रकारचं ब्रेन बेस्ड लर्निंग हे जर त्याचे फायदे आपण बघितले वर्गात जर आणलं तर हे शक्य आहे का आपल्या इथल्या सिस्टम्सना? तर मुख्यतः ब्रेन बेस्ड लर्निंगसाठी खूप मॅनपॉवर लागणार आहे. वर्गात 40 मुलं ही खूप आहे ब्रेन बेस्ड लर्निंगसाठी. किती रेशोसारखे 10 मुलं 15 मुलं याच्यावर मुलं जास्त घेताना पण त्या वर्गामध्ये तेवढीच मुलं असली पाहिजेत. त्या प्रत्येकाचं जर सब्जेक्टिव्ह लर्निंगकडे जर आपण गेलात तर प्रत्येकाचं नेचर काय आहे, स्वभाव काय आहे, भावना काय आहे, हे सगळं समजून घेऊन त्याप्रमाणे अध्ययनाचे वेगवेगळे अनुभव देण्यासाठी अरेंजमेंट करणार. हे किती कॉस्टली आहे तसं तसं जर बघायला गेलं तर अर्थकारण याच्यामध्ये हे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याकडे डिस्कस करायच्या होतात. जगात आले पण सांगून जाते की ब्रेन बेस्ड थेअरी मल्टिपल इंटेलिजन्सला सपोर्ट करते, कारण ब्रेनमध्ये इतके व्हेरियस सेंटर्स आहेत, इतके व्हेरियस पॅटर्न्स आहेत की मल्टिपल इंटेलिजन्सला ती सपोर्ट करते. त्याच्यानंतर ॲक्सिलरेटेड लर्निंगला सपोर्ट करते. ब्लूम म्हणजे आता आउटडेटेड आहे, खूप अनेक वर्षांपैकी आपण उगीच काय करतोय प्रॅक्टिस करतोय असं नाही आहे. ब्लूमची हायरार्की जी आहे तर ती ब्रेन बेस्ड लर्निंगमध्ये सपोर्ट केली. आणि आपण म्हणतो की मल्टिपल इंटेलिजन्स महत्त्वाचा असला तरी देखील गार्डनरनी मांडलेला मल्टिपल इंटेलिजन्स हाच मल्टिपल इंटेलिजन्स आहे असं नाही, तर त्याला असं पण म्हटलेलं आहे की दिस इज सुडो सायन्स. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण या एरिया अशा एरिया ब्रेनमध्ये कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या नाही आहेत. तर ही एक थेअरी मांडलेली आहे त्यांनी, पण ते सुडो सायन्सच म्हणून ठरवलेलं आहे. तर मल्टिपल इंटेलिजन्सला ही थेअरी सपोर्ट करते. मला वेळ दिलेली संपलेली आहे आणि मला असं वाटतं की जर मला खूप चर्चा करायला आवडली असती की याचे मेरिट्स डिमेरिट्स काय असू शकतात. धन्यवाद.
त्यामुळे हा जेंडर डिफरन्स असणार नाही, पण तो आपण अजूनही पुरस्कार करत नाही कारण ऑलरेडी तो समाजामध्ये दिसून येतो, तो वाढू नाही किंवा काहीतरी एक असं पूर्ण ग्रह त्याच्यामध्ये होऊ नये म्हणून माहीत असून नाही आपण तो अजूनही एथिक्स म्हणून तो ओपन केलेला नाही आहे, पण हा डिफरन्स आहे. सिनॅप्सिस जर असं बघायला गेलं तर पूर्वी असं समज होता की सगळ्यात ब्रेन मोठा असेल तर तो सगळ्यात बुद्धिमान असेल, पण असं म्हणतात की त्याच्यावर जे काही सरके आणि गायले जेवढे जास्त आहेत त्याच्यावर इंटेलिजन्स अवलंबून आहे. आता असं म्हटलं जातं की न्यूरॉन्स ते सिनॅप्सिस किती कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावर इंटेलिजन्स अवलंबून आहे, तर हे असं सेल्युलर लेव्हलला आहे, आता जीन लेव्हल सुद्धा जाईल, तर अशा प्रकारचं हे आता न्यूरोसायन्स पुढे पुढे सरकत जाईल. त्याच्यामुळे उत्तरं देतील राजेशी ताई पण आहेत आणि मुकुलिका ताई पण आहेत. मला तसं बोलायला अर्थातच वेळ नाही आहे, त्याच्यामुळे एवढंच मला वाटतं की कन्स्ट्रक्टिव्हिझम हा दोन्ही अँगल्सनी इतका सुरेख स्पष्ट केला आहे की ब्रेन कसा कसा कन्स्ट्रक्ट करत जातो आणि त्याच्यात न्यूरॉनपासून हायर ब्रेन्सपर्यंत कसं त्यांचा सगळ्यांचा सहभाग असतो आणि न्यूरो ट्रान्समीटर सगळ्यात सगळं आता काही थोड्या वेळात सांगायचा प्रयत्न केलेला तो एक भाग, आणि दुसरा डेटापासून आपण नॉलेजपर्यंत कसा जातो त्याचं सुद्धा तसं कन्स्ट्रक्टिव्हिझम असतं. आणि ह्याच्या सगळ्या ह्याच्यात मला शेवटी डिफरंट मॉडेल दिसत होतं की जे आत्ता मी काही सांगणार नाही आहे, पण तरीसुद्धा एकूण त्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या कॅरेक्टरिस्टिक्सपासून ते एकूण त्याच्यातले क्लासिफिकेशन, त्याचे रिलेशन्स, त्याचे सिस्टीम्स, त्याच्या इम्प्लिकेशन्स या सगळ्यातून ते शेवटी ज्ञानाकडे जातो असं ते जे वाटतं. त्याच्यात सायकोलॉजी, एज्युकेशन आणि बायोलॉजी हे सगळे हँड इन हँड कसे गेलेले आहेत आणि हे सगळ्याचं इंटिग्रेशन म्हणजेच आपलं खरं तर शिकणं आहे. आणि हे सगळ्यांना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती असेल तर किती चांगलं होईल असं मला वाटतं. तेव्हा मी या दोन्ही वक्त्यांना मनपूर्वक आपल्या सगळ्यांतर्फे धन्यवाद देते